बरोबर आहे विशाल, अत्यंत भावनिक अनुष्ठापासून असं वातावरण आहे. दलित पॅन्थरच्या संस्थापक नामदेव डसाळ सर यांना अखेरचा निळा सलाम देण्यासाठी इथे सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आहे. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारे सर्व चाहते इथे जमा झालेले आहेत. आपल्यासोबत जोगेंद्र कवाडे सर आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना कशा प्रकारे डसाळ सरांना सलाम करायचं आणि त्यांच्याकडे त्यांचं डसाळ सर आज आपल्याला बोलू. श्री नामदेव डसाळ यांचं अकाली निधन, ते समतावादी मानव सर्वे करतात, सामाजिक परिवर्तनाला जन्म देताना शब्दांना किती यातना होतात, किती वेदना होतात याची जाणीव नामदेव डसाळांच्या कवितेच्या प्रत्येक शब्दामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये. मराठी साहित्याला जगाच्या पातळीवर नेण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं देशामध्ये, ते नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. विस्थापितांच्या साहित्यांना साहित्य विश्वामध्ये प्रस्थापित करण्याचं काम नामदेव ढसाळांच्या कवितेनी, काव्यानी, त्याच्या साहित्यानी केलं. दलित पॅन्थरची निर्मिती त्यांनी केली, संस्थापक होते, अध्यक्ष होते. हा एवढा मोठा कवी हा केवळ आपल्या लिखाणापुरता मर्यादित राहिला नाही, कवितेमध्ये ज्या क्रांतीचे स्फुल्लिंग त्यांनी पेटवलेत त्याहीपेक्षा जास्त रस्त्यावरच्या संघर्षामध्ये त्यांनी सहभाग घेतला. आणि शब्दांचे अंगारे तरुणांच्या हातामध्ये देण्याचं काम आणि गलित गात्र झालेल्या समाजाला आत्मभान देण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, तोच बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन नामदेवराव ढसाळ यांनी साहित्याच्या क्षेत्रातून वाटचाल केली. असा हा खंबीर क्रांतिकारी नेता आज आमच्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्या कवितेच्या माध्यमातून, त्यांच्या संघर्षाच्या माध्यमातून, म्हणजे केवळ बोलघेवडा हा क्रांतिकारी नेता नव्हता, शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांनी रस्त्यावरचे आंदोलन देखील त्यांनी केले. आम्ही अनेक लेखक पाहतो, कवी पाहतो, साहित्यिक पाहतो, लिहिण्यापुरते ते क्रांतिकारक असतात असा अनुभव आमचा आहे, पण लिखाणाच्या बाहेर पडून, शब्दांच्या बाहेर पडून, शब्दांना रस्त्यावर आणणं आणि शब्दाच्या माध्यमात लोकांना रस्त्यावर आणणं आणि संघर्ष उभा करणं समतेसाठी, बंधुत्वासाठी, सामाजिक न्यायासाठी, हे अत्यंत मौलिक अशा प्रकारचं कार्य नामदेव ढसाळ यांनी केलं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पद्मश्री मिळाले, केशवसुत पुरस्कार मिळाला, पण देशाचा सर्वात मोठा साहित्यिक पुरस्कार जो आहे ज्ञानपीठ पुरस्कार, हा ज्ञानपीठ पुरस्काराला पात्र असून देखील त्यांना, ज्या नामदेव ढसाळांनी मराठीला संपूर्ण जगभर पसरवण्याचं काम केलं, मराठी साहित्य विश्वाला एक नवीन आयाम देण्याचं काम केलं, नवी दिशा देण्याचं काम केलं, ज्या वेगवेगळ्या देशातल्या वेगळ्या राज्यातील साहित्यिकांनी त्यांचा मोठा गौरव केला, वेगवेगळ्या भाषेतील लोकांनी त्याचा गौरव केला, पण नामदेव ढसाळांना आमच्या देशाचा सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ अवॉर्ड मिळू शकला नाही याची आम्हाला खंत वाटते. परंतु असं जरी असलं तरी पण आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या तमाम चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी याचं भान ठेवून, नामदेव ढसाळांची आठवण ठेवून आपली वाटचाल आगेकूस वादळासारखी आगेकूस सुरू ठेवावी असं या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीस मी आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय भीम. सुलेखा ते कुंभारे.